संसदेचं सध्या विशेष अधिवेशन चालू आहे. महिला विधेयक पारित झालेलं आहे, परंतु आज संसदेमध्ये जे घडलं ते सर्वांनाच आश्चर्यचकित करणारं असं होतं. आज संसदेमध्ये भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना एका भाजपच्या खासदाराने उच्चारलेल्या शब्दावरून संसदेमध्ये माफी मागावी लागली. संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बहुजन समाज पार्टीचे खासदार आहेत दानिश अली, हे भाजपचे खासदार आहेत दिल्लीमधून. त्यांनी संसदेमध्ये असा आरोप केला की भाजप जे चंद्रयान 3 मिशन आहे ते मोदी सरकार त्याचं श्रेय लाटत आहे. त्या टायमाला रमेश बिजुरी हे भाजपचे जे खासदार आहेत दिल्लीमधले ते भाषण करत होते. भाषण करताना त्यांनी चिडून जे दानिश अली आहेत ते जे बोलत होते मध्ये मध्ये त्याला चिडून ते म्हटले की हे कटवा आहे, हा उग्रवादी आहे, आतंकवादी आहे, मुल्ला आहे, अशा शब्दांचा त्यांनी वापर केला जे संसदेच्या कामकाजामधूनही काढून टाकण्यात आलं. संपूर्ण व्हिडिओ आपण पुढे पाहणार आहोत. परंतु संसदेमध्ये ही पातळी सध्या खासदारांची झालेली आहे, त्याला उद्देशून तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या भाषणावरती तुमचं काय मत आहे? अशा प्रकारचे शब्द संसदेमध्ये वापरले गेले आहे, सध्याची वैचारिक पातळी खासदारांची कुठे गेलेली आहे यावरून दिसून येते. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. व्हिडिओ पहा. मोदी साहब श्रेय नहीं ले रहे, श्रेय ले रहे हैं देश के वैज्ञानिक. ओए बड़वे, ओए उग्रवादी, श्रेय ले रहे हैं. इट इज प्लीज. ए उग्रवादी बोलने भी तू आगे भी खड़ा होगा, ये बता रहा हूँ. ए उग्रवादी कटवे सर, ये जो श्रेय अगर जाता है तो देश के प्रधानमंत्री को जाता है. दानिश अली जी प्लीज सिट डाउन. आतंकवादी है, उग्रवादी है, ये मुल्ला आतंकवादी है. बिजुरी सर, अभी मैं बताना चाहता हूँ. अधीर रंजन जी अभी शोर मचा रहे थे, लिस्ट पढ़ रहे थे. उस लिस्ट में अधीर रंजन जी जब लिस्ट पढ़ रहे थे 1975 से लेकर अभी तक, इसकी बात छोड़ कर रहे थे कि बाहर देखो इन मुल्ले को. इफ एनीथिंग रॉन्ग, इफ एनीथिंग रॉन्ग, अभी रोड पढ़ रहे थे सर. इसरो ने वर्ष 1975 से अब तक 52 परीक्षण.